तुम्हाला मी तुमचा मेसेज बघितला ना मोबाईलवर. आताच मी तुमचा मोबाईल चेक करायला आले होते. आज ते लाडक्या बहिणीचं तुम्हाला 1500 पडलेत का नाही बघावं म्हणलं. पडलेत का? मग उचलायचे का कोणाला? म्हणजे आपण दोघी मिळून जाऊन उचलू ना, म्हणून मी म्हणलं तुम्हाला सोबत नेते. आणि मग आपण पहिले लाडक्या बहिणीच्या सुना द्यायचे पैसे असं सरकारने सांगितलं. सरकारने सांगितलं नियम काढला. म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीसाठी आम्ही का दुश्मनी झालो का त्या सरकारचे? तसं नाही. म्हणजे तुझे आता आलेत ना, तर आता आपण कसं पहिला घास देवाला तसं पहिला हक्क सुनाला. तुम्हाला नाही पाहिजे, तुम्हाला तर लय लय आलेत ना. मला किती सासूला ना पहिला घास, पहिला घास संपला माझा. तर पहिले नाही आले तुम्हाला, पुन्हा फिरून आले तुम्हाला, तेव्हा कसं सुनाची सासूची सही झाली नाही. आणि आता आलेत का नाही आले बघितलं नाही तोर का लगे आलेच लगे. मला एकटीला करायचं नाही, कुणी घेईन तिथं. मग आपण दोघी जाऊ सगळं मग जाऊ मिळून मिसळून जाऊ आणि काढू ना. मला काही गरज नाही आणण्याची. देखी गं, तुम्हाला पहिले आलेत ना, तुम्ही मला टाकला कसा भात शिवटला का माझ्या अंग शिवडला का? आता मग ते मेले असतो ना. मग जिवंत आहे तर मला तुम्ही म्हणला का की आम्हाला 3000 4000 आले तरी 10 रुपयाचं धरा तुम्हाला म्हणून शिवा माझी आशा नाही का काही? हा नाही, ते लाडक्या भावाने फक्त बहिणीसाठीच पाठविले होते. माझ्यासाठी पाठविलेत ना, तुमचा काय तिथे ताजे करेल? पण सुनाचा अधिकार असतो ना सासू कधी अधिकार असेल ना. लहान्याचा मोठे मध्ये अधिकार असतो, मोठ्याचा लहान्यात नसतो. मोठ्याचा बी जर काहीतरी मान मर्यादा करावा लागतो. विचारलं का की आच्या वाली हे मला 10 रुपये आले ते, हे 10 रुपये तुम्हाला धरावर विचारलं. तुम्ही तरी मला विचारा बाई तिनं गलती केली म्हणलं तू करणार. गलती होत असती पण मोठ्या कोण होत नाही. आधी लहान्याने केली म्हणून मोठ्याला कळायची. मोठ समजून काय समजून आणि जाऊ द्यायचे थोडं आपण जाऊन काढू. म्हणजे मी रस्त आले म्हणून तू लाच्या खुर्चीने आलीस ना. पैसे जाऊ दे ना हो. देखी गे गरीब एवढा इवळ नको, विकण्याचा काढू नको, काय नको. दिगे मला पेंट टाप घ्यायचा आहे. पेंट घे, टाप घे, टोप घे, काही बी घे, मी रुपया देणार नाही. घ्या वय घ्या, घ्या तर जाणं बाजारात मग घेऊन या. तुझे आलेत ना आता 1500 रुपये ते जाऊन घेऊ. एवढे पुरत येत होय अजून कुणा कुणावर पैसे द्या. म्हणजे दोन कामाला निघावा, आईच्या पिठावर गुठ्या मारायच्या बंद करावं. आता दिगे गरीब आहे दिगे केवढं घडत आहे. मी कुणाला रुपया देत नसते आणि इथून पुढं मला मागायचं नाही. तुमचं एटीएम कुठे? एटीएम एटीएम पशी कायचं एटीएम आहे मला कायचं का एटीएम आहे नाही. काय ते कमच आणलंय, देतीन दिन आहे मम्मी दिन करू कशा तर देतीन मम्मी. चला